तालुक्यातील रिधोरा परिसरातील कापूस उत्पादक शेतकरी मजुरा अभावी हवालदिल झाला असल्याने दिसून येत आहे। शेतकरी आपल्या शेतात भरघोस उत्पन्न होतील अशा आशेने मोठे बोंड्याचे कापशीचा लागवड करत होता, परंतु सतत 2 वर्ष कापशीवर बोंड अळी आलीने आक्रमण केले। शेतकऱ्यांना कापशीचे पिकाचे मोठे नुकसान झाले होते, यामुळे शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करू लागला होता। परंतु यावर्षी शेतकऱ्यांनी कमी खर्चात जास्त उत्पादन कसे काढता येईल? मनोरा रिधोरा परिसरातील शेतकऱ्यांनी कमी दिवसात कापूस मिळणाऱ्या व्हरायटीला पसंती दिली होती। 70 ते 80% शेतकऱ्यांनी कमी दिवसात कापूस मिळणाऱ्या व्हरायटीला पसंती दिल्यामुळे 70 ते 80% शेतकऱ्यांनी कापूस एकाच वेळी तयार झाला असल्याने शेतकरी आपापल्या परीने मजुरांकडे जाऊन कोणी 8 रुपये किलो तर कोणी 9 रुपये किलो तर कोणी 10 रुपये किलो प्रमाणे ठरून कापूस वेचणीला नेत आहे। परंतु 8 रुपये 10 रुपये किलो प्रमाणे सुद्धा अजूनही शेतकऱ्यांना कापूस वेचण्यासाठी 1 महिन्यापासून मजूर अभावी शेतात पडलेला आहे। मागील आठवड्यात परतीच्या पावसामुळे दमदार हजेरी लावल्याने 50 ते 60% शेतकऱ्यांचा कापूस ओला झाला होता।